अगदी कमी खर्चात अधिक उत्पन्न घेण्यासाठी आजच्या काळात शेतकऱ्यांकडून नवनवे प्रयोग सुरू. लातूर जिल्ह्यातील गुंफावाडीसारख्या कमी पाणी असणाऱ्या गावात वेगवेगळ्या फळांचा यशस्वी प्रयोग एका शेतकऱ्यानं केलाय. शेतकरी महेश रांडगे यांना गुंफावाडी या त्यांच्या गावामध्ये वडिलोपार्जित 10 एकर जमीन आहे. यामध्ये ड्रॅगन फ्रूट, स्ट्रॉबेरी, सफरचंद, सीताफळ अशी पिके ते सातत्यानं घेत असतात. पदवीचं शिक्षण घेऊन शेती करायचे की नोकरीसाठी प्रयत्न करायचे या विचारात असताना त्यांनी घरची शेती करण्याचा निर्णय घेतला आणि प्रत्यक्ष कामात सुरुवात देखील केली. शेती करणं ही वाटतं तेवढी सोपी बाब नाही हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्यामुळे आपल्या जमिनीची सुपीकता, पाण्याची उपलब्धता, सोयी सुविधा आणि बाजारपेठ कशी आहे याचा त्यांनी अभ्यास केला. अत्यंत बारकाईनं सर्व गोष्टी त्यांनी सुरुवातीला जाणून घेतल्यानं पुढे त्यांना फारशी अडचण आली नाही. घरच्या शेतीकडे लक्ष देत असताना आपली शेती परवडणारी कशी होईल यासाठी ते नेहमी प्रयत्नशील आहेत. कमी पाण्यात आणि कमी खर्चात अधिक उत्पन्न कसं मिळेल याकडे त्यांनी आपलं लक्ष केंद्रित केलंय. शेतीमध्ये काहीतरी वेगवेगळे प्रयोग करून दाखवण्यासाठी त्यांनी स्ट्रॉबेरी लागवड करण्याचा निर्णय घेतला. हा प्रयोग त्यांनी यशस्वी देखील करून दाखवलाय. 2013 साली लातूरमध्ये ड्रॅगन फ्रूटची लागवड त्यांनी केली होती. ड्रॅगन फ्रूटची यशस्वी लागवड केल्याचा त्यांना अनुभव देखील आहे. त्यानंतर स्ट्रॉबेरीची लागवड सप्टेंबर 2023 मध्ये केली आणि आजपर्यंत स्ट्रॉबेरीची पीक तोडणीस येत आहे. तोडणी करून 1 लाखाचं उत्पन्न त्यांना प्राप्त देखील झालंय अशी माहिती त्यांनी दिली आहे. नमस्कार, मी महेश लांडगे, राहणार गुंफावाडी, तालुका जिल्हा लातूर. आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये प्रथमच स्ट्रॉबेरीची लागवड केलेली आहे आणि ही स्ट्रॉबेरीची लागवड करून 4 महिने झालेले आहे. मी ऑगस्टमध्ये लागवड केलेली आहे. ऑगस्टमध्ये लागवड केल्यानंतर 1.5 महिन्यामध्ये जो उत्पन्न चालू झालेला आहे. आपण ड्रॅगन फ्रूटमध्ये आंतरपीक म्हणून स्ट्रॉबेरीची लागवड केलेली आहे. आपल्या वातावरणामध्ये सूट होण्यासाठी ही स्ट्रॉबेरीची लागवड करून बघितली आहे. मी विंटर व्हरायटी आहे. जवळपास असं 1.5 महिन्यामध्ये चालू झालेलं आहे उत्पन्न. याचं जवळपास 60 ते 70 हजाराचं उत्पन्न मला निघालेलं आहे. आणखीन 4 ते 5 महिने चालणं स्ट्रॉबेरी. त्याच्यामध्ये 2 ते 3 लाख 4 लाखाचं उत्पन्न अपेक्षित आहे. अशाच पद्धतीनं निसर्गाची साथ आणि प्रामाणिकपणे कष्ट करत राहिलो तर भविष्यात आणखीन 4 लाख रुपये उत्पन्न त्यांना स्ट्रॉबेरीतून मिळेल अशी त्यांची अपेक्षा आहे. स्ट्रॉबेरीचा यशस्वी केलेला हा प्रयोग पाहण्यासाठी अनेक शेतकरी महेश रांडगे यांच्याकडे येऊन माहिती घेत असतात. सर्व शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करत ते देखील सर्वांना प्रोत्साहन देण्याचं काम करतात. न्यूज 18 मराठी, पुणे.